तर आपल्याला जसं मी आधी सांगितलं, आता इकडनं आपल्याला टाकायचं आहे आपलं घरचं डेस्टिनेशन. ग्लव्स घालून घेऊया. सो माइक चेक. आता आपण आपल्या घरच्या दिशेने निघूया फुल सेट. आता मॉर्निंगला आलो तर एकदम फॉगी फॉगी होतं, तर लाईट मिरर एकदम काम नव्हते करत. सो तर आपण या आत्ताचा जो मोठा आत्ताचा तो याला आपण सेकंड पार्टमध्ये आपण डिवाईड करणार आहोत. तो ओव्हरऑल लोकेशन होतं चांगलं, लोकेशनही चांगलं आहे, रस्तेही चांगले आहेत. पण आज होतं, काल होतं 31st आणि आज आहे 1st January 2023. त्यासाठी जो फर्स्ट पॉईंट होता तो कोण होता, सेकंड पॉईंट होता त्याला लॉक केले होतं. लोकेशन क्लिअर. जर तुम्हाला इथे एक ब्रेकफास्ट राईड म्हणून व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही व्हिजिट करू शकता. असं नाही कारण त्यांनी एक तासाचा त्यांनी एक तास म्हणजे फक्त 1.5 तासाचा आरामात आला की आणि इकडे थोडं सांभाळून जावं लागेल. मध्येच येतो left.
आता सगळ्यात मोठा सीन झाला. मॉर्निंगला निघालो, मॉर्निंग टू वेद्री, एक मिनिट, दोन ट्रकना जाऊन दे त्यांना पूर्णच ओव्हरटेक करायची जागा नाही ठेवले दोघांनी. काय सगळ्यात मोठा सीन आता माझ्या लक्षात आला कधीपासून आणि आता. मॉर्निंगला घरातनं निघालो, वांद्रे लेक व्हिजिट केलं, तिकडे सगळं हे केलं आणि आता माहिती पडलंय की गोप हा जो ऍक्शन कॅमेरा आहे त्याला माईक अटॅचच नाही केला. सो आता काय माहिती ओव्हरऑल जो येताना व्हॉइस कशी असेल ती. आता अर्ध्यात पण आलो, जे तुम्हाला ओव्हरऑल एक्सपिरियन्स सर्व सांगितलं, शेअर केलं तुमच्याबरोबर, ते काय माहिती प्रॉपर या विदाऊट माईकमध्ये रेकॉर्ड झालंय की नाही झालंय. पण आता लक्षात आलेली चूक सुधरवली, आता जितकं होईल तितकं रेकॉर्ड होईल, बाकीचं आता बघ्या कसं होईल ते. हे मोटर ब्लॉगिंगमध्ये असं या छोट्या छोट्या गोष्टी होतात असतात. कधी कधी असं होतं की तुम्ही शूट केलेलं पूर्णही करप्ट होतं. काय बोलणार आता, सकाळी पण लक्षात नाही आलं माईकचा जॅक लावायचा कॅमेराला आणि आताही लक्षात नव्हतं. त्या अर्ध्यात आल्यावरती थोडं लक्ष केलं तेव्हा माहिती पडलं. अजी कोई गल नाही, इन्सान आपली गलती असे तो सीखता है. पण एकंदरीत राईडचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता.
पोचलो एकदा असं आणि थोडी शांत भेटलं, शांत वाटलं जरा हायवे रायडिंग करून करून करून